देशातील 15 ते 18 वर्षे वयोगटातल्या मुलांना आजपासून कोरोनाची लस दिली जाणार आहे. राज्यातील 650 केंद्रांवर सुमारे 60 लाख मुलांचं लसीकरण करण्यात येणार आहे. मुलांच्या लसीकरणासाठी कोवॅक्सिन ही लस वापरली जाईल. लसीकरणासाठी कोविन पोर्टलवर नाव नोंदणी म्हणजेच रजिस्ट्रेशन शनिवारपासून सुरू झालेलं आहे. आतापर्यंत 8 लाखांहून अधिक मुलांनी या कोविन ॲपवर आणि पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलेलं आहे. रजिस्ट्रेशनसाठी 10वीचं ओळखपत्र देखील ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरलं जाऊ शकणार आहे. कोविन पोर्टलवर आपला कोविड-19चा वॅक्सिन स्लॉट बुक करण्यासाठी विद्यार्थ्यांना आपल्या आयकार्डचाही वापर केला तर चालू शकणार आहे. ज्या मुलांकडे आधार कार्ड नसेल त्यांच्या लसीकरणामध्ये अडथळा येऊ नये म्हणून आयकार्डचा वापर करण्याचा पर्याय केंद्राकडून अंमलात आणण्यात आलेला आहे. आजपासून 15 ते 18 या वयोगटातल्या मुलामुलींच्या लसीकरणाला सुरुवात होतीये. मुंबईच्या या केंद्रांवर मुलांना लस मिळू शकणार आहे. सोमय्या जम्बो सेंटर सायनमधलं या ठिकाणी लस मिळू शकेल. NSCI डोम जम्बो फॅसिलिटी जी वरळीमध्ये आहे या ठिकाणी देखील लस मिळू शकेल. BKC जम्बो कोविड सेंटरमध्ये लसीकरणाची सोय उपलब्ध आहे. मालाड जम्बो कोविड सेंटरमध्ये सुद्धा मुलांना लस घेता येऊ शकेल. गोरेगावच्या नेस्को फेज 1मध्ये सुद्धा 15 ते 18 या वयोगटातल्या मुलांना लस घेता येऊ शकेल. दहिसर जम्बो कोविड सेंटरमध्ये सुद्धा सोय करण्यात आलेली आहे. तर कांजूरबाग CNG जम्बो सेंटरमध्ये सुद्धा लसीकरणाची सोय केली गेलेली आहे. सोबतच भायखळ्यातल्या 2 भागांमध्ये रिचर्डसन अँड क्रुडस आणि डॉक्टर बाबासाहेब स्मारक रुग्णालय या 2 ठिकाणी सुद्धा लसीकरणाची सोय करून देण्यात आलेली आहे. नमस्कार सर्व मुंबईकरांना विनंती. आज आपण 15 ते 18 वर्षावरील मुलांना वॅक्सिनेशन चालू केलेलं आहे. मुंबईमध्ये 9 ठिकाणी आपण वॅक्सिनेशन देतो आहे. सकाळी 9 ते 5 या वेळामध्ये प्रत्येकाने दिलेल्या माहितीप्रमाणे आपलं नाव नोंदवून आपल्या मुलांना त्या कोविड सेंटरवर न्यायचं आहे. ती 9 सेंटर जी मग BKC सारखं असेल, नेस्को आहे, वरळीचं जम्बो सेंटर आहे, NICAचं, अशा अनेक सेंटर त्याची यादी प्रसिद्ध केलेली आहे. अशा 9 सेंटरवर आपापल्या मुलांना नाव नोंदणी झाल्यानंतर घेऊन जाणं उचित ठरेल. आणि वॅक्सिनेशन घ्या आणि करोना आणि ओमायक्रॉनला दूर ठेवण्यासाठी वॅक्सिनेशन. तर आपण पाहिलं मुंबईच्या महापौरांनी देखील आवाहन केलेलं आहे. आता 15 ते 18 या वयोगटातल्या मुलांच्या लसीकरणाला आजपासून सुरुवात होतीये. याच संदर्भातली माहिती आपण जाणून घेण्यासाठी थेट जाऊया आपले वसईचे प्रतिनिधी विजय देसाई सध्या आपल्या सोबत आहेत. विजय, 15 ते 18 या वयोगटातल्या मुलांच्या लसीकरणासाठीची सुरुवात आजपासून होतीये आणि एकंदरीतच जर आपण पाहिलं तर जास्तीत जास्त प्रतिसाद अपेक्षित आहे. विजय, आपल्या भागातली नेमकी काय स्थिती? अजिंक्य, मी आता नालासोपारा पूर्वेकडील मजेटिया पार्क या ठिकाणी उभा आहे. मी महानगरपालिकेचं हे कार्यालय आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मी आता दाखवतो की या ठिकाणी 14 ते 18 वयोगटातील लोकांनी भरपूर रांग लावलेली आपण पाहू शकता. आज पहिलाच दिवस आहे आणि या पहिल्याच दिवशी मुलांनी रांग लावलेली आहे. मी आता या मुलांकडे जातो. आज तू पहिला नंबर लावलेला आहे, काय सांगशील? काय नाही, आज वॅक्सिनेशन आहे आणि वॅक्सिन घ्यायला सगळ्यांनी यायला पाहिजे. सगळ्यांनी यायला पाहिजे, तू काय सांगशील? वॅक्सिनेशन आहे, वॅक्सिन घ्यायला आलो आहे. आता याच्यापूर्वी मिळत नव्हतं, आता मिळत आहे, काय सांगू? आता मिळत आहे, चांगलं आहे ना, मिळत आहे सर. तू काय सांगशील की कॉलेजमध्ये आता तुला जाता येणार आहे डोस घेतल्यानंतर? चांगलं वाटलंय, चांगलं वाटतंय. या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक सुद्धा या ठिकाणी अजूनही पालिकेचे कर्मचारी आपल्याला दिसत नाही कारण या ठिकाणी लोकांनी रांगा लावल्या, परंतु पालिकेचे कर्मचारी मात्र या ठिकाणी दिसत नाही, त्यामुळे लोकांनी रांगा लावायला सुरुवात केलेली आहे. अजिंक्य, विजय आणि पालक सुद्धा दिसत आहेत काही या मुलांसोबत. पालकांची देखील प्रतिक्रिया जाणून घेणं अतिशय गरजेचं असणार आहे कारण या आधी 15 ते 18 या वयोगटातल्या मुलांचं लसीकरण सुरू झालेलं नव्हतं. आता मुलं देखील म्हणतायत की चांगली गोष्ट आहे, समाधान व्यक्त करतायत की आता लस मिळतीये, त्यामुळे जास्तीत जास्त मुलांचा प्रतिसाद देखील अपेक्षित आहे. विजय, त्याबद्दल काय सांगताय?
अजिंक्य मुलांचा चांगला प्रतिसाद आहे. या ठिकाणी पालक आहेत, तुम्हाला काय सांगाल? या ठिकाणी मुलांसाठी पहिल्यांदा सुरू झालेला आहे, चांगली गोष्ट आहे, मुलांसाठी चालू झालेलं म्हणून चांगली गोष्ट आहे असं म्हणतात. माझ्यासोबत काही अजून पालक आहेत, काय सांगाल? आज पहिल्यांदा मुलांसाठी सुरू झालेला आहे, ही चांगली गोष्ट आहे, पण तरी पण नगरपालिकेने थोडंसं लक्ष दिलं असतं आणि सकाळी जर लवकर नियोजन व्यवस्थित केलं असतं तर ही जी आता गर्दी दिसते ती थोडीशी कमी दिसली असती. त्याच्यामुळे नगरसेवक पण असतील इकडचे, त्यांनी पण जरा थोडासा पुढाकार घेऊन थोडीशी कामं केली तर आता बरं होईल थोडंसं. या ठिकाणी जे प्रशासन आहे ते कोणी आले नाही, त्यामुळे या ठिकाणी रोष सुद्धा ओढवून घेतला जातोय, कारण या ठिकाणी गर्दी झाली आहे परंतु पालिकेचे कर्मचारी एकही या ठिकाणी दिसत नाही. तुम्ही काय सांगाल, आज पहिल्यांदा तुम्ही डोस घ्यायला आले, काय वाटतंय? बहुत अच्छा लग रहा है कि मेरी फैमिली में सबको लग गया, बस मेरा और भाई और मेरी बाकी. मेरे पेरेंट्स लोग बहुत स्ट्रिक्ट है कि बाहर नहीं जाना चाहिए, बहुत डर लगता है, तो फाइनली वो थोड़ा उनका डर कम हो जाएगा. अनेकांमध्ये भीती निर्माण झाली होती, परंतु आता घरातील सगळ्यांबरोबर आम्हालाही आता डोस मिळतो याचा त्यांनी आनंद सुद्धा व्यक्त केला आहे. अजिंक्य विजय धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल आणि या मुलांच्या आणि पालकांच्या प्रतिक्रिया आपण पोहोचवल्या त्याबद्दल.